माई चैनल वी आर फूडीज़। हमने और टाइटल से आपने देख ही लिया होगा, वीडियो पूरा मराठी में शूट होने वाला है। तर आपण स्पेशल म्हणजे पुरणपोळी कशी बनवली जाते मी ते तुम्हाला आज दाखवणार आहे, त्याची रेसिपी दाखवणार आहे। आणि व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप नका करू, नाहीतर तुम्हाला कशी बनवली जाते ते कळणार नाही। तर चला व्हिडिओमध्ये चलू। तर तुम्ही बघू शकता आपली ही डाळ आहे, कशाची डाळ आहे ही? हरभराची म्हणजे चण्याची डाळ। हो, तिला शिजवून घेतली आहे का? आणि किती किती कुकर म्हणजे किती शिट्ट्या घ्यावं लागतात आणि किती पाणी टाकावं लागतं? म्हणजे पूर्ण अशी आहे बघा, पूर्ण ही अशी अशी होऊन घ्यायला पाहिजे का? म्हणजे मिनिमम किती, 3 ते 4 शिट्ट्या? 6 शिट्ट्या, म्हणजे जास्त वेळ शिजू द्यायला पडते ना। आणि आपण काय केलं आहे, कणिक भिजून घेतली आहे का? कशासाठी? पुरणसाठी। आणि इथं काय चालू आहे? ते रशीसाठी चालू आहे का? आणि आमटीसाठी, सॉरी, आणि हे दूध खिरासाठी। चालेल चालेल। हे जे आपण पीठ केलेलं आहे त्याला 1 तासापर्यंत झाकून ठेवायचे आहे। आणि 1 तास झाल्यानंतर आपण पुरणपोळी बनवायला घ्यायचं आहे। तर आता शिजवलेली डाळ हे मॅश करून घेत आहे का पूर्ण? मॅश झाल्यानंतर ह्याच्यात गूळ जाईल। अच्छा, साखर पण टाकतात? साखर खाणार आहे दोघं, म्हणजे दोघं मिक्स खाणार आहे, साधं एक साखर खाणार आहे आणि एक गूळ खाणार आहे। आपण कुठल्या प्रकारे बनवणार आहे? गुळाच्या प्रकारे का? आता याला मॅश होऊन जाऊ द्या, मग याच्यात गूळ पडेल ते तुम्हाला मी दाखवतो। ती मॅश केलेली डाळ आपण एका कढईत घेतली आणि आता आपण याच्यात गूळ टाकणार आहोत। हे बघा, तुम्हाला तुमच्या हिशोबाने गूळ टाका, तुम्हाला जास्त पाहिजे का कमी पाहिजे। हे बघा, तुम्ही क्वांटिटी बघू शकता किती आम्ही गूळ टाकला आहे, अजूनही टाकला आहे। तर तुम्ही बघू शकतात की आपलं हे पूर्ण पिघळून गेलं आहे गूळ। आणि गूळ पिघळल्यानंतर बघा याचा कलर ब्राउनिश होऊन जातो पूर्ण, म्हणजे ब्राऊन ब्राऊन होऊन जातो। हे बघा, आणि जिथपर्यंत एवढं थिक होत नाही ना तिथपर्यंत याला पिघळवायचं आहे, त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहे। आणि याला आता थंड होऊ द्यायचं आहे ना, हे थंड झाल्यानंतर आपण पुरणपोळी बनवणार आहे। याच्यात आपलं इलायची वगैरे, अजून म्हणजे तुम्हाला जे काही पदार्थ म्हणजे इलायची पावडर नाहीतर क्रिसमिस असेल काही असेल तेही तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकतात, असं काही नाही आहे। पण इलायची वगैरे तुम्हाला, इलायचीचा जर फ्लेवर पाहिजे असेल तर इलायची पावडर नाहीतर इलायची टाकू शकता। तर हे आपण थोडं पुरण टाकलं त्याच्यात आणि या प्रकारे त्याला मोदकच्या याच्याने करून घ्यायचं आहे का? ठीक आहे। कोणी कोणी पिवळी पण बनवते ना त्याच्यात, म्हणजे हळद टाकून बनवतात का ते? आणि आपण मिना हळदची बनवतोय ना। तेच मस्त गोल आकार झालाय पुऱ्यांचा। हे घे तूप कर, मस्त फुगली आहे आपली पुरणपोळी।
तर बघू शकता आपली पुरणपोळी तयार झाली एकदम मस्त प्रकारे. आता मी पूर्ण थाळी दाखवतो तुम्हाला. आम्ही दुसरे पदार्थ तयार केले त्याची पूर्ण थाळी करून मी तुम्हाला थाळीसोबत दाखवतो. चला गुढी काढून घेतली आपण आणि गुढीला नैवेद्य दिलं जातं आहे. फेस फर्स्ट नैवेद्य दिल्यानंतर मग आपण सगळे जेवण करणार आहे. तर आपली थाळी तयार झाली आहे आणि आपल्या थाळीत आहे भात, आमटी, खीर, स्पेशल पुरी, कोरडई आणि पापड आणि भजी. तर मी फर्स्ट आपलं पुरणपोळीवरून स्टार्ट करणार आहे. बघा किती सुंदर आणि मस्त झाले आहेत. नरम आहेत पूर्ण. हे बघा पूर्ण नरम आहेत. आणि मी खीरसोबत चाखून बघणार आहे कशी लागते. पण घरचं ते घरचंच असतं काय. अप्रतिम एक म्हणजे शब्द नाही माझ्याकडे बोलायचं. अरे खूप मस्त झालं आहे आणि मी एन्जॉय करणार आहे. आता खायला सगळं एन्जॉय करणार. मी आमटी घेतो तुम्हाला. आमटी बघा रसेदार आमटी आहे. चण्याची डाळीची आमटी आपली. थोडी तिखट आहे आणि खूप मस्त आहे. काही लोक आमटी आणि पुरीही खातात. मीही ट्राय करायचं आहे. मी कधी ट्राय नाही केलं आहे पण मी आता ट्राय करणार आहे. मी आता पूर्ण फिनिश करतो आणि तिथपर्यंत तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करणं विसरू नका. चला मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.